हाय फ्रेंड्स, ई मैथ्स ट्यूटोरियल या यूट्यूब चैनल वर आपले सर्वांचे स्वागत। फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओ मध्ये सेतू अभ्यासक्रम इयत्ता 7वी विषय गणित दिवस 26वा अभ्यासणार आहोत। आपण जर या चॅनल वर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, तसे तुम्ही तुमच्या मित्रांना शेयर करा। अच्छा, घटकाचे नाव आहे त्रिकोण। उपघटक आहे त्रिकोणाचे प्रकार आणि त्रिकोणाचे गुणधर्म। म्हणजे आपण आज या व्हिडिओ मध्ये त्रिकोणाचे प्रकार कोणकोणते आहेत आणि त्यांचे गुणधर्म काय आहेत हे आपण अभ्यासणार आहोत। थोडं समजून घेऊया। तीन नैक रेषेबिंदू रेषाखंडाने जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात। त्रिकोणाचे शिरोबिंदू, बाजू, कोण यांना त्रिकोणाचे घटक असे म्हणतात। हा त्रिकोण आहे। ज्या त्रिकोण ए बी सी, मग त्रिकोणाच्या बाजू कोण शिरोबिंदू कोणते आहेत? त्रिकोणाचे शिरोबिंदू ए बी सी हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत। बाजू ए बी, बाजू बी सी आणि बाजू ए सी या त्रिकोणाच्या तीन बाजू आहेत। तसेच कोण ए, कोण बी आणि कोण सी हे त्रिकोणाचे तीन कोण आहेत, यांना आपण त्रिकोणाचे घटक असे म्हणतो। आता बाजूंवरून त्रिकोणाचे प्रकार, बाजूंवरून त्रिकोणाचे प्रकार पडतात। ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात, समान लांबीच्या असतात, त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात। तिन्ही बाजू समान, ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू काय असतात, समान असतात, म्हणजे आपल्याला या प्रकारे त्रिकोण काढू शकता। समजा ही पण 5 सेमीची असेल, ही बाजूसुद्धा 5 सेमीची असेल, ही बाजूसुद्धा किती 5 सेमीची असेल, मग तिन्ही बाजूंची लांबी जर समान असेल तर त्या त्रिकोणाला आपण काय म्हणतो? समभुज त्रिकोण असे म्हणतो। म्हणजे तुम्हाला कळलं असेल समभुज त्रिकोण म्हणजे काय। दुसरा त्रिकोण आहे, ज्या त्रिकोणाच्या दोन भुजा समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणास समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात। समद्विभुज त्रिकोण म्हणजे किती बाजू समान? दोन बाजू समान। म्हणजे या प्रकारे तुम्हाला आकृती काढता येऊ शकते, या दोन बाजूंची लांबी समान आहे। समजा ही जाईल 8 सेमी, ही बाजू असेल 8 सेमी, समजा ही सेमी असेल 10 सेमी। बघा, या त्रिकोणामध्ये दोन बाजूंची लांबी समान आहे। म्हणजे ज्या त्रिकोणामध्ये दोन बाजूंची लांबी समान असते त्या त्रिकोणाला आपण काय म्हणतो? समद्विभुज त्रिकोण असे म्हणतो। तिसरा प्रकार आहे, ज्या त्रिकोणाच्या दोन्ही बाजू दोन बाजू समान लांबीच्या नसतात, म्हणजे तिन्ही बाजूंची लांबी वेगवेगळी असते, ओके, त्या त्रिकोणाला काय म्हणतो आपण? विषमभुज त्रिकोण असे म्हणतो। आता हे आपण पाहिले त्रिकोणाच्या बाजूंवरून प्रकार। आता आपण बघूया त्रिकोणाच्या कोणांवरून प्रकार कोणकोणते पडतात, त्रिकोणाचे प्रकार कोणांवरून। ज्या त्रिकोणाचे तीनही कोण लघुकोण असतात त्या त्रिकोणास लघुकोण त्रिकोण असे म्हणतात। म्हणजे आपल्याला या प्रकारे ते काढता येईल, तिन्ही कोण लघुकोण आहेत। लघुकोण म्हणजे तिन्ही कोणाची मापे किती असतील? 90 पेक्षा लहान। समजा हा असेल 60, समजा हा असेल 80, समजा हा असेल 40। सो या प्रकारे जर त्रिकोण असेल तर त्या त्रिकोणाला काय म्हणतो आपण? लघुकोण त्रिकोण। म्हणजे तिन्ही बाजूंची, म्हणजे जर त्रिकोणाचे तिन्ही कोण लघुकोण असतील तर त्या त्रिकोणाला आपण लघुकोण त्रिकोण असे म्हणतो। आणि नेक्स्ट, ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोण असतो त्या त्रिकोणास काटकोण त्रिकोण असे म्हणतात। म्हणजे एक कोण काटकोण, एका कोणाचे माप किती असले पाहिजे? 90 अंश असले पाहिजे। म्हणजे हा कोण किती मापाचा आहे? 90 असेल। एक कोण जर काटकोण असेल तर त्याला आपण काटकोण त्रिकोण असे म्हणतो। आणि नंतर आहे तिसरं आहे, ज्या त्रिकोणाचा एक कोण विशाल कोण असतो त्या त्रिकोणाला विशाल कोण त्रिकोण असे म्हणतात। म्हणजे विशाल कोण म्हणजे काय? एका कोणाचं माप किती पाहिजे? 90 अंशापेक्षा जास्त। म्हणजे या प्रकारे समजा हा जर 120 मापाचा कोण असेल, किती 120 किंवा 110 किती असेल, मी अंदाजे काढलेला कोण आहे हा 90 पेक्षा जास्त आहे, ओके। म्हणजे एक जर विशाल कोण असेल तर त्या त्रिकोणाला विशाल कोण त्रिकोण असे म्हणतात। आपण बाजूंवरून त्रिकोणाचे तीन प्रकार पाहिलेले आहेत, कोणांवरून त्रिकोणाचे तीन प्रकार पाहिलेले आहेत। आता आपण बघूया त्रिकोणाचे गुणधर्म। त्रिकोणाचे गुणधर्म, पहिला
त्रिकोणाच्या तीनही कोणांची बेरीज मापांची बेरीज 180 अंश असते. महत्त्वाचा गुणधर्म आहे. ओके, तिन्ही कोणांची मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. दुसरं, त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी काय असते? मोठी असते. आता आपण गुणधर्म पाहिले, चला सराव करूया. तर या ठिकाणी काटकोन त्रिकोण दिला आहे पहिला, 89 आहे. या ठिकाणी तिन्ही कोण लघुकोण आहेत. मी आपण या प्रकारच्या आकृती मी अगोदर तुम्हाला काढून दाखवलेली आहे. तिन्ही कोण काय असेल? लघुकोण असतील. या ठिकाणी कोण तुम्हाला दिसतंय? हा 70 अंशाचा आहे, हा 50 अंशाचा आहे, आणि हा 60 अंशाचा आहे. ओके, आताच आपण त्रिकोणाच्या कोणांवरून त्रिकोणाचे प्रकार पाहिले, म्हणजे कोणते काटकोण त्रिकोण, लघुकोण त्रिकोण आणि विशालकोण त्रिकोण. तसेच त्रिकोणाच्या बाजूंवरून त्रिकोणाचे प्रकार, या त्रिकोणामध्ये तिन्ही बाजू समान लांबीचे आहेत, म्हणजे हा कोण समभुज त्रिकोण. या त्रिकोणामध्ये दोन बाजू समान आहेत, म्हणून हा समद्विभुज त्रिकोण. आणि या त्रिकोणामध्ये तिन्ही बाजू वेगळ्या आहेत, म्हणून हा झाला विषमभुज त्रिकोण. ओके, आपण आणखी एक गुणधर्म पाहिला होता, त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते. कोणत्याही दोन बाजूंची बेरीज केली तरी ती तिसऱ्या बाजूपेक्षा काय असते? मोठी असते. आपण जर पी क्यू आणि क्यू आरची बेरीज केली तर किती? 3.5 + 4.5 किंवा 8, मग 8 ही 6 पेक्षा मोठी आहे. ओके, म्हणजे तुम्ही कोणत्याही दोन बाजूंची बेरीज कराही तिसऱ्या उरलेल्या बाजूपेक्षा काय असणार? मोठी असणार. म्हणजेच हे गुणधर्म आपल्याला या प्रकारे लिहिता येतील, पी क्यू अधिक रे क्यू आर हे पी आरपेक्षा मोठे आहे. दोन पी क्यू अधिक पी आरची किंमत क्यू आरपेक्षा मोठी असणार आहे. तशी क्यू आर अधिक पी आर या दोन बाजूंची बेरीज केली तर ती पी क्यूपेक्षा काय असेल? मोठी असेल. आता यानंतर आपण सोडवून पाहू, म्हणजे आपल्याला काही स्वाध्याय दिलेला आहे तो आपण पूर्ण करूया. आता पहिला प्रश्न दिलेला आहे, खाली त्रिकोणाच्या बाजूंच्या लांबी दिल्या आहेत, त्यावरून त्रिकोणाचा प्रकार लिहा. आता या ठिकाणी तुम्हाला दिसतंय तिन्ही बाजूंचे बाजू समान दिलेला आहे, म्हणजे हा प्रकार कुठला असेल? समभुज त्रिकोण पहिला कळले. आता या ठिकाणी बघा, दुसऱ्यामध्ये दोन बाजूंची लांबी समान आहे, म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण. कोणता आहे? समद्विभुज त्रिकोण. ओके, आता या ठिकाणी ही बाजू 6.3, 5.2, 3.7 तिन्ही बाजू वेगळ्या आहेत, म्हणजे त्रिकोण कोणता असणार? विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोण. आता हा त्रिकोण कोणता आहे? दोन बाजू समान आहेत, म्हणजे कोणता त्रिकोण येईल? समद्विभुज त्रिकोण. या ठिकाणी हा समद्विभुज त्रिकोण आहे. ओके, तिन्ही बाजू समान आहेत, म्हणजे कोणता त्रिकोण? समभुज त्रिकोण. पूर्ण वाक्यात वरती लिहा, समभुज त्रिकोण. पहिला जो त्रिकोण आहे तो समभुज त्रिकोण आहे. आणि या ठिकाणी तिन्ही बाजू वेगळ्या आहेत, म्हणजे कुठला आहे? विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोण. त्या प्रश्न दुसरा, त्रिकोणाच्या त्रिकोण काढण्यासाठी खाली काही बाजूंच्या लांबी दिल्या आहेत, या लांबींच्या बाजू असणारे त्रिकोण काढता येतील का? येतील का नाही ते ठरवा आणि सकारण द्या. म्हणजे आपल्याला बाजू दिलेत. पहिल्या उदाहरणामध्ये त्रिकोणाच्या बाजू आहेत 17 सेमी, 7 सेमी, 8 सेमी. आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची लांबी लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते. आपण चेक करूया, पहिले दोन बाजूंची बेरीज करूया, 17 आणि 7 = 24 ही 8 पेक्षा मोठी आहे. ओके, नंतर आपण चेक करूया, 7 आणि 8 किती होतं? 15 ही 17 पेक्षा लहान आहे, म्हणजेच काढता येईल का? या ठिकाणी 7 + 8 ही 17 पेक्षा लहान आहे, म्हणजेच पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला त्रिकोण काढता येणार नाही. म्हणून 17 सेमी, 7 सेमी, 8 सेमी या बाजूंचा आपल्याला त्रिकोण काढता येणार नाही. आता आपण दुसरे उदाहरण बघूया. दुसरे काय दिले? 7 सेमी, 24 सेमी, 25 सेमी या काढता येईल का? बघूया, 7 + 24 किती होतात? 31 पंचवीसपेक्षा मोठे आहे, म्हणजे पहिलं बरोबर आहे. दुसरं आपण चेक करूया, 24 + 25 39 होतात, 7 पेक्षा मोठं आहे, काढता येईल. ओके,
नंतर आपण आणखी एक एक 7 अधिक 25 किती होतात 32 32 24 पेक्षा मोठा आहे म्हणजे दुसऱ्या ही जी माप 7 सेमी 24 सेमी 25 सेमी या बाजूंवरून आपल्याला त्रिकोण काढता येईल. ओके त्रिकोण काढता 7 सेमी 24 सेमी 25 सेमी या बाजूंवरून आपल्याला त्रिकोण काढता येईल. तुम्हाला लिहायचं असेल तर आणखी असं लिहू शकता 7 अधिक 24 हे 25 पेक्षा मोठं आहे. ओके 24 अधिक 25 हे 7 पेक्षा मोठं आहे. आणि तिसरं काय आहे 7 अधिक 25 ह्या बाजूंची बेरीज 24 पेक्षा काय मोठं आहे म्हणून आपण हे लिहू शकतो. म्हणून दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढता येईल. आता तिसरं उदाहरण बघूया 9 सेमी 5 सेमी 16 सेमी. आता 9 अधिक 16 9 अधिक 5 किती होतात 14 14 हे बघा 9 अधिक 5 किती आहे 14 14 हे किती होणार 16 पेक्षा लहान आहे म्हणजे लगेच कळतं आहे आपल्याला काय पाहिजे बेरीज दुसऱ्या तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी पाहिजे. ह्या या ठिकाणी लहान आहे. ओके म्हणजेच या मापांवरून त्रिकोण काढता येणार नाही. त्रिकोण काढता येणार नाही. कळले तुम्हाला? म्हणजे आपण पाहिलं आहे बाजूंचे प्रकार, सॉरी त्रिकोणाचे बाजूंवरून प्रकार पाहिले, कोणांवरून प्रकार पाहिले आणि त्रिकोणाचा गुणधर्म पाहिला आहे कोणता. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा काय असते नेहमी मोठी असते. ओके सो या प्रकारे आपण दिवस 26 पूर्ण स्वाध्यायसहित सोडवला आहे. थँक्यू.